उद्धव ठाकरेंनी उद्या समजा प्रयत्न केला की आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजपमध्ये जायचंय, तर त्या सगळ्या वाटा उद्धव ठाकरेंच्या झारीतला शुक्राचार्य म्हणजे विश्वप्रवक्ते संजय राऊत यांनी बंद करून टाकलेले आहेत. आपल्याला आठवत असेल की शरद पवारांची मुलाखत झालेली आणि या मुलाखतीमध्ये शरद पवारांनी विधान केलेलं. शरद पवार असं म्हणाले होते की भाजप आणि शिवसेनेमध्ये दुरावा निर्माण करण्यासाठी आपण ही खेळी खेळली. संजय राऊतांनी या दोन पक्षांमध्ये कडवटपणा निर्माण व्हावा याच्यासाठी जीव तोडून प्रयत्न केले. त्यांनी शरद पवारांचा जो मनसुबा आहे तो पूर्णपणे साकार केला. आज ठाकरे आणि भाजप या दोघांमध्ये इतका कडवटपणा निर्माण झालेला आहे की उद्या त्यांना परतीच्या वाटा पूर्णपणे बंद झालेल्या आहेत. ठाकरे कायम काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या चरणी लीन राहतील अशी व्यवस्था संजय राऊत यांनी करून ठेवलेली आहे. उद्धव ठाकरे यांना भाजपच्या वाटा बंद झालेल्या आहेत. एक तर उद्धव ठाकरे तिथे जाणार नाही त्याची व्यवस्था संजय राऊत यांनी केलेली आहे. दुसरी गोष्ट, उद्धव ठाकरे यांनी अशा प्रकारची विधानं केलेली आहेत की भाजप सुद्धा त्यांच्यासाठी दरवाजे उघडणार नाही.